नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, गेल्या 6 ते 7 महिन्यापासून गोपाल भालेराव व रमण लंगोटे यांचा 14,000 शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सतत सुरू आहे। चांदूर बाजार तालुक्यातील 7 मंडळापैकी 2 मंडळ ही अतिवृष्टीमधून वगळण्यात आली होती। या मागची चौकशी केली असताना 2 महसूल मंडळातील विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत अहवाल प्राप्त झाला। मुख्यमंत्री कार्यालयाकडून सततच्या मदतीबाबत 1 सदस्य समिती स्थापन केली। समितीमध्ये चौकशी करिता ही 2 मंडळ घेतले। 2 मंडळाची चौकशी समितीद्वारे चौकशी करणे गरजेचे नाही, असा आक्षेप गोपाल भालेराव यांचा आहे। मित्रांनो, 2 मंडळातील 14,000 शेतकऱ्यांना 24,51,00,000 रुपयांची मदत देण्यात यावी असे विभागीय कार्यालयाने प्रस्ताव पाठवला आहे। गोपाल भालेराव यांनी सांगितले की चौकशी समितीतून या 2 महसूल मंडळांना चौकशी समिती वगळून शेतकऱ्यांना 15 दिवसात निर्णय न झाल्यास पुढील आंदोलन मुंबईमध्ये कार्यालयासमोर होणार असल्याचे निवेदन तहसील कार्यालयासमोर चौकशी समितीच्या पत्राची होडी करून लोकविकास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी दिले। यावेळी शेतकऱ्यांनी आक्रोश दाखवून राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुद्धा केल्या। त्यानंतर नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड व कारसकर यांनी मागणी पूर्ण करण्यासाठी अहवाल पाठवण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले। यावेळी शेतकरी रमण लंगोटे, गोपाल भालेराव, बुधराज नवले, गौरव भोते व लोकविकास संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते। सोबतच पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत निंबोरकर, भूषण पेठे, खुपिया महेश काळे यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता आंदोलन शांततेत पार पाडण्याचे कार्य केले। प्रतिनिधी करण खंडारे, अमरावती सिटी न्यूज ब्युरो। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।